हाय फ्रेंड, जॉब अलर्ट आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण नवीन भरतीबाबत जाणून घेणार आहोत. त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. विमा नियामक आणि विकास प्राधिकरणमध्ये भरती निघालेली आहे. इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये भरती होणार आहे. सहाय्यक व्यवस्थापक असिस्टंट मॅनेजर पदासाठी भरती होणार आहे. नंबर ऑफ वॅकन्सी असणार आहे 45. फ्रेशर कॅन्डिडेट पण इथे अप्लाय करू शकतात. जनरलिस्ट मॅनेजरसाठी, जनरलिस्ट पोस्ट जे आहे मॅनेजरच्या, त्यासाठी कोणत्याही शाखेचा पदवीधर इथे अप्लाय करू शकतो. भरतीबाबत आपण सविस्तर जाणून घेऊया. इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी ऑफ इंडिया, लास्ट डेट ऑफ फॉर सबमिशन ऑन ॲप्लिकेशन 10 मे ॲप्लिकेशन लास्ट डेट करण्याची आहे. रिक्रुटमेंट नोटिफिकेशन फॉर द पोस्ट ऑफ असिस्टंट मॅनेजर इन IRDIमध्ये. कॅटेगरी वाईज ब्रेकअप बघूया. वॅकन्सीचा असिस्टंट मॅनेजर पोस्ट आहे. जनरल कॅटेगरीसाठी 20 वॅकन्सी आहे. इकॉनॉमिकली विकर सेक्शन 4, OBCसाठी 12, SCसाठी 6 आणि ST साठी 3 वॅकन्सी. अशा टोटल 45 वॅकन्सीसाठी भरती केलेली आहे. यांचं टेंटेटिव्ह शेड्यूल दिलेलं आहे. वेबसाईट लिंक ओपन फॉर ऑनलाईन रजिस्ट्रेशन ऑफ ॲप्लिकेशन 11 एप्रिलपासून ॲप्लिकेशन करणं चालू झालेलं आहे. लास्ट डेट आहे ऑनलाईन ॲप्लिकेशनची आणि पेमेंटची पण 10 मेपर्यंत तुम्ही ते पेमेंट करू शकतात. फेस 1 एक्झाम जी असणार आहे ऑनलाईन प्रिलिमिनरी एक्झामिनेशन ऑब्जेक्टिव्ह टाईप विल बी इन्फॉर्म ड्यू कोर्स, तुम्हाला नंतर सूचित करण्यात येईल. एलिजिबिलिटी क्रायटेरिया दिला आहे त्या लोकांनी. एज लिमिट काय असणार इथे बघूया. मिनिमम एज आहे नॉट बिलो 21 इयर्स अँड नॉट अबाय 30 इयर्स इथे एज असणार आहे. रिझर्व कॅटेगरीसाठी इथे वयामध्ये सवलत देण्यात आलेली आहे. SC ST साठी 5 वर्ष वयात सवलत आहे. अदर बॅकवर्ड क्लास OBCसाठी 3 वर्ष आणि पर्सन विथ डिसॅबिलिटीज दिव्यांगासाठी इथे कॅटेगरी वाईज वयात सूट देण्यात आलेली आहे. इथे तुम्हाला ऑनलाईनच ॲप्लिकेशन करायचं आहे. ॲप्लिकेशन रजिस्ट्रेशन कसं करणार? द कॅन्डिडेट आर फर्स्ट रिक्वायर्ड टू गो टू IRD वेबसाईटवरती जाऊन करिअर ऑप्शनच्या टॅबवरती क्लिक करून रिक्रुटमेंट फॉर द पोस्ट ऑफ असिस्टंट मॅनेजरवरती तुम्हाला ओपन क्लिक करायचं आहे. ते ओपन होणार आहे ना, ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म तुम्हाला इथे फिलअप करायचं आहे. इथे ॲप्लिकेशन फीज किती असणार आहे आपण ते बघूया. तर SC ST PWD ॲप्लिकेशन फीज असणार आहे 100 रुपीज अँड अदर दॅन SC ST म्हणजे OBC कॅटेगरी अँड EWS अँड ओपन कॅटेगरीसाठी असणार आहे 750 ॲप्लिकेशन फीज असणार आहे. आता इथे एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय असणार आहे तर इथे आपण बघणार आहोत की जे पोस्ट आहे असिस्टंट मॅनेजर हे वेगवेगळ्या विभागामध्ये, तर त्यानुसार इथे क्वालिफिकेशन असणार आहे. तर ॲग्रिकल्चर विभागामध्ये 5 जागा आहे 45 जागापैकी आणि त्यासाठी ग्रॅज्युएशन विथ मिनिमम 60% मार्क्स अँड 7 पेपर्स पास ऑफ AIA ॲज पर द 2019 करिक्युलम. फायनान्ससाठी दिलेला इथे 5 जागा, ग्रॅज्युएशन पाहिजे 60% मार्क्सने आणि CWA किंवा CFA किंवा ICME इथे तुम्हाला डिग्री असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर लॉसाठी 5 जागा आहे, बॅचलर डिग्री इन लॉ विथ मिनिमम 60%. IT साठी पण 5 जागा दिलेल्या आहेत. बॅचलर डिग्री इन इंजिनिअरिंग आहे, इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन्स आहे, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आहे किंवा मास्टर इन कम्प्युटर ॲप्लिकेशन विथ 60% मार्क्स. रिसर्च साठी 5 वॅकन्सी आहे. मास्टर डिग्री फॉर 2 इयर्स पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन इकॉनॉमिक्स, इकॉनॉमिक स्ट्री, क्वांटिटेटिव्ह इकॉनॉमिक्स, मटेरियल इकॉनॉमिक्स, रिसर्च साठी हे क्वालिफिकेशन असणार आहे. आणि जे जनरलिस्ट पद आहे जे 19 जागा आहे त्यासाठी कुठल्याही शाखेच्या ग्रॅज्युएशन विथ मिनिमम 60% मार्क्स, कुठल्याही शाखेचा ग्रॅज्युएशन पदवीधर विद्यार्थी इथे अप्लाय करू शकतो. तुम्हाला असेच जॉबची म्हणजे ॲडव्हर्टायझिंगची लिंक आणि ॲप्लिकेशनची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तुम्ही जाऊन डिटेल ॲडव्हर्टायझिंग चेक करू शकता. तुम्हाला असे जॉब ओरिएंटेड व्हिडिओ आपल्या चॅनलवरती मिळत राहतील. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.